अजित पवारच राष्ट्रवादीचे दादा। सत्ता नाही कुछ नाही सिर्फ आदरणीय ऊर्जा चाहिए सबको। अरे चुप बैठना। भाऊक नेत्यांना भरला दम। साहेब आहेतच ना, पर्याय नाही, दुसरा कोणाचा पर्याय तुम्हाला, मला कळत नाही का। भावाच्या अधिकारानं सुप्रिया ताईंनाही दटावलं। सुप्रिया सुप्रिया तू बोलू नको। शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आणि राष्ट्रवादीवर आभाळ कोसळलं। जयंत पाटलांपासून अनेक नेत्यांना रडू आवरेना, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या डोळ्यातनं गंगा जमुना वाहू लागल्या। तेव्हा अजित पवार तात्काळ ऍक्शन मोडमध्ये आले। भावनिक होऊ नका असा सल्ला त्यांनी सगळ्यांना दिला। साहेब अध्यक्ष असू किंवा नसू, ह्या सगळा आपला परिवार हा असाच पद्धतीनं पुढे चालत राहणार आहे। भावनिक त्या ठिकाणी होऊ नका। काही काही वेळेस पवार साहेबांनी परवाच सांगितलं, अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल, ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। भाकरी फिरवायची असते त्याच्यामध्ये, तुम्ही म्हणता आता त्यांच्यापासून सुरुवात नको, परंतु त्यांनी ह्याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे। तुम्ही पण भावनिक होऊन लगेच आता आम्हाला दुसरा पर्याय नाही, आमका नाही, अरे साहेब आहेतच ना, पर्याय नाही, दुसरा कोणाचा पर्याय तुम्हाला, मला कळत नाही का। आणि त्याकरता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष होणारा, आपण सगळे त्या अध्यक्षाला साथ देऊ, आपण त्या अध्यक्षाच्या पाठीशी उभं राहू। शरद पवारांचं मन वळवावं यासाठी काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुप्रिया सुळेंना आग्रह करत होते, तेव्हा अजित पवार कडाडले। मोठ्या भावाच्या नात्यानं त्यांनी अधिकारवाणीनं दटावलं। सुप्रिया सुप्रिया तू बोलू नको। तिचा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतो गप्पा बसा बाकीचे। बाकीचे नेते शरद पवारांना निर्णय बदलण्यासाठी विनंती करत होते, या उलट अजितदादांनी मात्र या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं। पवारांच्या निर्णयाची पूर्वकल्पना अजित पवारांना होती हे देखील त्यांनी स्पष्ट केलं। हा प्रसंग कधी ना कधी येणार होता, तो कालच एक मेला जाहीर करणार होते, पण एक मेला काय ते वज्रमुठ्यांची सभा होती, सगळं बाकीचं मीडिया तेच चाललं असतं, त्याच्यामुळे 2 तारीख ठरली आणि त्या पद्धतीनं साहेबांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला। माझी आपल्याला विनंती आहे, साहेबांच्या मनामध्ये आहे त्याच गोष्टी आपण सगळेजण करू। यशवंतराव चव्हाण सभागृहाबाहेर आंदोलनाला बसलेल्या कार्यकर्त्यांचाही अजित पवारांनी आपल्या स्टाईल मध्ये समाचार घेतला। नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनाच त्यांनी अधिकारवाणीनं, हक्कानं आणि प्रेमानं समजावलं। शरद पवारांच्या नंतर राष्ट्रवादी तेच दादा असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलं। ब्युरो रिपोर्ट, Z24 तास। आई भवानीचा गजर म्हणजे Z24 तास।